नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे चे प्रश्न कवर करणार आहोत सर्व प्रश्न मोस्ट आय एम पी आणि सिलेक्टेड असणार आहेत संबंधित फॅक्ट देखील आपण स्पष्टीकरण करणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील घेणार आहोत जेणेकरून हे प्रश्न तुम्हाला किती समजलेले आहे ते कळण्यास मदत होईल चला तर प्रश्नांना सुरुवात करूया या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी भिवंडी ठीक आहे तुम्हाला उत्तर येत असतील तर उत्तरं कमेंट करत चला ठीक आहे महाराष्ट्रातील भिवंडी हे जे शहर आहे ते सुद गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे दिलेल्या पर्यायांपैकी ठीक आहे भिवंडी हे जे शहर आहे ते ठाणे जिल्ह्यांतर्गत येते ठीक आहे या ठिकाणी ऑप्शनला बघा सावंतवाडी आहे तर बघा या ठिकाणी सावंतवाडी हे जे ठिकाण आहे ते लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध आहे पोलीस भरतीत बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेला आहे कोणत्या कोणते ठिकाण हे लाकडी खेळण्यांसाठी प्रसिद्ध आहे तर सावंतवाडी उत्तर द्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे त्यानंतर या ठिकाणी भुसावळ आहे बघा ऑप्शनमध्ये तर भुसावळ हे जे आहे ते युद्ध साहित्य निर्मिती कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे ठीक आहे भुसावळ या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती कारखाना आहे ठीक आहे आपलं मूळ उत्तर काय महाराष्ट्रातील भिवंडी हे जे ठिकाण आहे ते सूद गिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा अणुबॉम्बचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे बघा अमेरिकेने जपानवर ठीक आहे पर्याय क्रमांक बी अमेरिकेने जपानवर हे योग्य उत्तर असणार आहे आता अमेरिकेने पहिला अनुबाम कोणत्या शहरावर टाकला हा देखील प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे तर पहिला अनुबॉम हा जपानमधील हिरोशिमाया शहरावर टाकलेला आहे ठीक आहे हिरोशिमा या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि दुसरा टाकलेला आहे नागासाकी ठीक आहे अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते पहिला हिरोशिमा दुसरा नागासाकीवर ठीक आहे कधी तर एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ठीक आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारलेला आहे दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये अमेरिकेने पहिला अनुभव कोणत्या शहरावर टाकला होता असा ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे बघा कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे कशाची तर बघा या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे वस्तूचे वय ठीक आहे वस्तूचे वय निश्चित करण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे कोणती कार्बन डेटिंग ठीक आहे कार्बन डेटिंगचा शोध कोणी लावला तर विल्लर्ड लिब्बी ठीक आहे विल्लर्ड लिब्बी यांनी कार्बन डेटिंगचा शोध लावलेला आहे हा देखील प्रश्न विचारलेला आहे लक्षात ठेवायचा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही ठीक आहे या ठिकाणी ऑप्शन बघा ग्रे हाऊंड फोर्स वन सी सिक्स्टी आणि कोब्रा यापैकी फोर्स वन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे फोर्स वन ही जी फोर्स आहे ती नक्षलविरोधी कमांडो फोर्स नसून मुंबई महानगर परिसराचे रक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांचे एक खास काउंटर टेररिझम युनिट आहे ठीक okay. आहे फोर्स वन ओके बाकी ग्रेहाउंड सी सिक्स्टी नक्ष, आणि कोबरा या ज्या फोर्स आहेत त्या नक्षल नक्षलविरोधी कमांडो फोर्स आहेत ठीक आहे पुढील प्रश्न आहे संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला याचं उत्तर असणार आहे बघा यादव घराणे ठीक आहे पर्याय क्रमांक ए यादव घराणे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे संभाजीनगरमधील मधील देवगिरी हा जो किल्ला आहे तो यादव घराण्याने स्थापित केलेला आहे यालाच बघा देवगिरी किल्ल्यालाच दौलताबादचा किल्ला असंही म्हटले जाते हे देखील आपल्याला लक्षात आहे देवगिरीचे यादव जे होते ते स्वतःला सोमवंशी सोमवंशी असं म्हणायचे ठीक आहे हे देखील लक्षात ठेवा फॅक्ट महत्वाचं आहे देवगिरीचे जे यादव होते ते स्वतःला सोमवंशी असे म्हणायचे त्यानंतर प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोल कोणाचे आहेत सर्वांना जवळपास माहीत असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर बाळ गंगाधर टिळक ठीक आहे लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक यांचे हे बोल आहेत कोणते स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहेत आणि तो मी मिळवणारच ठीक आहे लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक देखील म्हटले जाते गीता रहस्य हा ग्रंथ वारंवार पोलीस भरतीत विचारला जातो तर गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक आहेत लोकमान्य टिळक त्यांनी गीता रहस्य हा जो ग्रंथ आहे तो मंडालेच्या तुरुंगात असताना लिहिलेला आहे ठीक आहे केसरी व मराठा वृत्तपत्रे तसेच शिवजयंती व गणेशोत्सव हे लोकमान्य टिळक यांनीच सुरू केले होते ठीक आहे जन्म कधी झाला होता तेवीस जुलै अठराशे छप्पनला ठीक आहे तेवीस जुलै अठराशे छप्पनला चिखली या गावात जन्म झाला होता आणि मृत्यू झाला होता एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला मुंबईमध्ये ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी आसाम रायफल्स हे जे दल आहे ते पोलीस दल नसून काय आहे तर भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल आहे ठीक आहे भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते असा जर सेपरेटली प्रश्न विचारला तर आसाम रायफल्स उत्तर द्यायचं आहे ठीक आहे बाकी फोर्स वन एस आर पी एफ व सी आर पी एफ हे पोलीस दल आहेत ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते कशाची असते लोहाची ठीक आहे पर्याय क्रमांक ए लोहाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य करत असते ठीक आहे आपल्या रक्तातील हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनचे वहन करण्याचे कार्य करत असते हा प्रश्न देखील सेपरेटली बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता कोणता आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए कोयना कोयना हा जो प्रकल्प आहे तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ठीक आहे भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प देखील कोयना हाच आहे ठीक आहे जर महाराष्ट्रातील विचारलं आणि भारतातील विचारलं तरी उत्तर कोयना हेच द्यायचं आहे जिल्हा कोणता आहे तर सातारा ठीक आहे कोयना नदीवर हा प्रकल्प आहे सातारा जिल्ह्यामध्ये हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी युनेस्को वर्ल्ड सॉरी खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही कोणते ठिकाण आहे या ठिकाणी प्रश्न आहे बघा सॉरी ऑप्शन क्रमांक डी गृहणेश्वर मंदिर हे जे आहे ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही घृणेश्वर मंदिर ओके त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे कोणते आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा जर मित्रांनो असा प्रश्न विचारला तरुण राज्य कोणते तर सर्वात अलीकडील राज्य म्हणजेच सर्वात शेवटी भारतात भारता सर्वात शेवटी स्थापन झालेले राज्य म्हणजेच भारतातील सर्वात तरुण राज्य ठीक आहे तर भारतामध्ये सर्वात शेवटी तयार झालेलं राज्य कोणतं आहे तेलंगणा म्हणून तरुण राज्य तेलंगणा असणार आहे सेम प्रश्न महाराष्ट्रातील जिल्ह्यासाठी विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा कोणता तर सर्वात शेवटी जो जिल्हा तयार झालेला असेल तो महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा असणार आहे कोणता आहे तर पालघर ठीक आहे पालघर हा महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा असणार आहे पालघरची स्थापना कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी झाली ते कमेंट करून सांगायचंय ठीक आहे पटापट कमेंट करायचे जी प्रश्न आपण कमेंटमध्ये विचारत आहोत ठीक आहे पुढील प्रश्न आहे बघा महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे सर्वांना माहित असेल सदरक्षणाय खलनिग्रहणाय ठीक आहे असं आपल्या महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य आहे याचा अर्थ काय चांग चांगल्यांचे रक्षण आणि दृष्टांचा नाश ठीक आहे चांगल्यांचे रक्षण दृष्टांचा नाश असं या ब्रिदवाक्याचं असं या ब्रीदवाक्याचा अर्थ आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे केव्हा असतो तर दोन जानेवारी ठीक आहे दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे असतो महाराष्ट्र पोलिस दलाची स्थापना केव्हा झाली दोन जानेवारी वर्ष कमेंट करायचं आहे ठीक आहे महाराष्ट्र पोलीस ध्वजाचा रंग विचारला जातो गडद निळा ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर यालाच एटीसी असं म्हटलं जातं तर हे खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी विमान ठीक आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर हे विमानाच्या हालचाली नियंत्रित नियंत्रित करत असतात त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए परभणी परभणी हा जो जिल्हा आहे तो कर्नाटक राज्याला लागून नाही बाकी धाराशिव सोलापूर सांगली हे जे जिल्हे आहेत ते कर्नाटकसोबत बाँड्री शेअर करतात ठीक आहे परभणी या जिल्ह्याची जी सीमा आहे ती कोणत्याच राज्याला लागत नाही असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कोणत्याच राज्याला बाँड्री शेअर करत नाही तर परभणी हे जे नाव आहे ते लक्षात ठेवायचं आपल्याला ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे मित्रांनो मुंबई विद्यापीठ हे सर्वात जुने विद्यापीठ आहे दिलेल्या ऑप्शनपैकी अठराशे सत्तावन्नमध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झालेली आहे ठीक आहे सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्नमध्ये स्थापना झालेली आहे ठीक आहे या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ ऑप्शनला आहे बघा याची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे बासष्टला एकोणीसशे बासष्टमध्ये शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली दा कोल्हापूरमध्ये आहे ठीक आहे त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे बघा एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये एक एक ठीक आहे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये झालेले आहे पुणे या ठिकाणी या नावामध्येच दिलेलं आहे पुणे विद्यापीठ ठीक आहे त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाची स्थापना झालेली आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये ठीक आहे एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये स्थापना झालेली आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे ठीक आहे आपलं मूळ उत्तर आहे भारतातील महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ अठराशे सत्तावन्न मध्ये स्थापना झालेली आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावला आहे कोणी लावलेला शून्याचा शोध आर्यभट्ट ठीक आहे आर्यभट्ट यांनी शून्याचा शोध लावलेला आहे न्यूटन यांनी कशाचा शोध लावलेला आहे तर बघा गुरुत्वाकर्षणाचा ठीक गुरुत आहे गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावलेला आहे न्यूटनने लावलेला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो काही महत्त्वाचे प्रश्न व संबंधित इम्पॉर्टंट फॅक्ट आपण या ठिकाणी कवर केलेल्यात आता या सोळा प्रश्नांची आपण रिव्हिजन मारून घेऊया रिव्हिजन देताना प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करायचं आहे ठीक आहे शेवटी सोळापैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमले ते कमेंट करून सांगायचं आहे चला तर रिव्हिजन सुरू करूया प्रश्न पहिला आहे बघा महाराष्ट्रातील कोणते शहर सूतगिरण्यांसाठी प्रसिद्ध आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी भिवंडी त्यानंतरचा प्रश्न आहे अणुबॉनचा प्रयोग सर्वप्रथम कोणत्या देशाने कोणत्या देशावर केला या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी अमेरिकेने जपानवर त्यानंतरचा प्रश्न आहे कार्बन डेटिंग ही डॅश डॅश निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वस्तूचे वय त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती फोर्स नक्षलविरोधी कमांडो फोर्स नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी फोर्स वन त्यानंतरचा प्रश्न आहे संभाजीनगरमधील देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए यादव घराणे त्यानंतर प्रश्न आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच हे बोलकोणाचे आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी बाळ गंगाधर टिळक पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पोलीस दल नाही या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आसाम रायफल्स त्यानंतर प्रश्न आहे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए लोह त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न सॉरी पर्याय क्रमांक ए कोयना त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ठिक सॉरी खालीलपैकी कोणते ठिकाण युनेस्को वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी घृणेश्वर मंदिर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी तेलंगणा त्यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलिसांचं ब्रीद वाक्य काय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी सदरक्षणाय खलनिग्रहणाय पुढील प्रश्न आहे एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा ए टी सी खालीलपैकी कोणाच्या हालचाली नियंत्रित करतात या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी विमान पुढील प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा कर्नाटक राज्याला लागून नाही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए परभणी पुढील प्रश्न आहे खालीलपैकी सर्वात जुने विद्यापीठ कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मुंबई विद्यापीठ त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी शून्याचा शोध कोणी लावला आहे या प्रश्नाचं योग्य ए, या उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आर्यभट्ट तर मित्रांनो अशा प्रकारे सोळा प्रश्नांचे स्पष्टीकरण व रिव्हिजन या ठिकाणी आपण कव्हर केलेले आहे आता रिव्हिजनमध्ये तुम्हाला सोळापैकी किती उत्तरं बरोबर द्यायला जमली ते कमेंट करून सांगायचं आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आम जेणेकरून आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि अभ्यासाने ग्राउंड जोरात चालू ठेवायचं आहे धन्यवाद